कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या 23 एप्रिलला या निवडणुकीसाठी सभासदांना मतदान करता येणार आहे आणि या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा पाटील आणि महाडिक आमने सामने आलेत. निवडणुकीच्या या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडालेला आहे. छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीची रणधुमाळी. कोल्हापुरात पाटील विरुद्ध महाडिक गटात चुरस. पाटील महाडिक सत्ता संघर्षाचा नवा अध्याय. आमचं ठरलंय आता कणका पाडायचा. पाटलांचं महाडकांना आव्हान. सभासद शेतकरी कुणाला देणार कौल. आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिकांचा वाद कोल्हापूरला सर्वश्रुत आहे. याचा प्रत्यय गोकुळच्या निवडणुकीत राज्याला आला. आता पुन्हा एकदा छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पाटील महाडिक आमने सामने आल्याचं चित्र आहे. याला कारण ठरलंय माजी मंत्री आणि आमदार यांनी केलेलं वक्तव्य. आमचं ठरलंय आता कणका पाडायचा असं आवाहन पाटलांनी महाडकांना केलंय. ग्रामीण भागामध्ये एखाद्या गोष्टीचा हे करायचं मिटवायचं असेल तर माणसं म्हणतात आता कणका पाडला पाहिजे. तसं आता हे लोकांनी ठरवलेलं आहे की बाबा हे 28 वर्षाच्या भ्रष्टाचारी सत्तेचा, हुकुमशाही सत्तेचा, सभासदांना कमी पैसे देणाऱ्या सत्तेचा, रिकोरी मारणाऱ्या सत्तेचा, कर्ज वाढवणाऱ्या सत्तेचा कणका पाडायचा असा निर्णय सभासदांनी घेतला. दरम्यान आमदार सतेज पाटील यांच्या याच आवाहनाला महादेवराव महाडिकांनी प्रति आवाहन दिले. पाटलांनी आरोप सिद्ध केले तर राजकारणातून संन्यास घेईल असं महादेवराव महाडिक म्हणाले आहे. कुठल्या माणसानं सांगितलं त्या माणसाला माझ्याकडे घेऊन या, आम्ही राजकारण संन्यास घेऊ. तसं कधीही माडिक केलेलं नाही आजपर्यंत माडकाना. ते बाकीचे लोक करतात, ते माडिक कधी करत नाही, पण तुम्ही त्यांचं तुमची हिंमत नाही त्या माणसाला प्रश्न परत उलटा विचारायची. सगळं कोल्हापूर मी कोळून फिरलोय हो. महाडिकांनी स्वतःचा खासगी कारखाना सक्षम केला, मात्र त्या तुलनेत राजाराम कारखान्याचा विकास केलेला नाही असा आरोप करत थेट आवाहन आमदार सतेज पाटील यांनी दिलंय. तर महाडिकांनी कारखाना टिकवण्याचं काम केल्याचं अमल महाडिकांनी सांगितलंय. 27 वर्षामध्ये ज्या महादेवराव माडकांचा हात धरून तुम्ही राजकारणामध्ये एंट्री केली हे विसरलेले लोक नाही आहे. पण महादेवराव माडकांनी 27 वर्ष 122 गावातल्या सभासदांना जसा आहे तसा त्यांच्या मालकीचा कारखाना ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. एकतर विरोधकांनी खाजगी करण्याचा डाव केलेला आहे. त्यांच्या वैयक्तिक जाहिरातीमध्ये बघा की डी वाय पाटील कारखाना त्यांच्या खाजगी जाहिरातीमध्ये येतो, पण आजपर्यंत महादेवराव माडकांनी त्यांच्या कुठल्याही जाहिरातीमध्ये त्या कुठल्याही याच्यामध्ये या कारखान्याचा उल्लेख केलेला नाही. फक्त आम्ही चालवणारी मंडळी आहे. आम्हाला सभासद प्रश्न विचारते त्या सभासदांना प्रश्न आम्ही व्यवस्थितरित्या त्यांची उत्तरं देऊ आणि हा कारखाना सभासदांचं ठेवायचं काम हे महादेवराव माडकांनी केले ते उत्तर सभासदच देतील. या निवडणुकीच्या माध्यमातून जणू आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींची रंगीत तालीमच पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी राजाराम कारखान्याच्या सभासद शेतकरी कुणाला कौल देणार आणि कुणाचा कणका पाडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्रीकांत पाटील सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 10 महाराष्ट्र, कोल्हापूर.